नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या नवनवीन पद्धतींना खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहात। कालची नवीन पद्धत टाकली होती मी 99 गुणने, त्या पद्धतीला तर तुम्ही खूप प्रतिसाद दिलेला आहे। एका दिवसातच 52,000 वर व्ह्यूज झाले होते, त्यामुळे तुमच्या ह्याच प्रतिसादामुळे मला विद्यार्थ्यापर्यंत नवनवीन पद्धती पोहोचवण्यासाठी मी आज तुमच्या समोर घेऊन आलो आहे। क्रमवार संख्या, विषम संख्या आणि समसंख्या यांची बेरीज, क्रमवार संख्या, क्रमवार संख्यांची बेरीज करताना मुलं, सुरुवातीला आपण बेसिक शिकविताना ज्यावेळेस आपल्याला मुलांना आपण सांगतो एक ते दहा या क्रमवार संख्यांची बेरीज करा। बेसिक सांगताना मुलांना हे सांगा, आपण शिकविताना हेच शिकवायचं, एक ते दहा या संख्या मांडणी करून त्याची बेरीज शिकवायची। पण ज्यावेळेस त्यांना आपण स्पर्धा परीक्षेमध्ये उतरवितो त्यावेळेस त्यांना बेरीज करण्यासाठी खूप वेळ लागेल, त्याच्यामुळे आपण त्यांना काही सूत्राच्या आधारे हे शिकूया। आता आपल्याला 1 ते 10 या क्रमवार संख्येची बेरीज करायची आहे, त्यासाठी आपल्याला काय करायला हवे, जी शेवटची संख्या आहे आपल्याला सांगितलेली ती संख्या घ्यायची आहे, म्हणजे 10 गुणिले शेवटच्या संख्येच्या पुढील संख्या म्हणजे 11 भागिले 2। बघा काय करायला, आपण जी संख्या सांगितली आहे 1 ते 10 शेवटची संख्या घेतली गुणिले त्याच्या पुढची संख्या लगतची भागिले 2। आता 2 म्हणजे एखाद्या समसंख्येची निंपट करणे, म्हणजे आता 2 1 2 आणि 10 ची निंपट 5। बघा 2 1 2 2 5 10 म्हणजे त्या संख्येची निंपट केली, मग आता वरच्या 2 संख्येचा गुणाकार 11 5 55। बघा मित्रांनो, म्हणजे मुलांना सुरुवातीला बेसिक शिकविताना आपण उभ्या बेरजेने शिकूया, पण ज्यावेळेस तो स्पर्धा परीक्षेला उतरणार आहे त्यावेळी त्याचा वेळ वाचणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे आपण त्याला ह्या पद्धतीनं शिकूया। शेवटचा अंक घ्यायचा आहे सांगितलं ह्याच्यापैकी, त्याच्या पुढचा लगत सांग भागिले 2। ह्या संख्येनं समसंख्येला भागायचं आहे त्याला हे सांगितलं पाहिजे आपण समसंख्या, मग राहिलेल्या 2 संख्येचा गुणाकार। अजून एक आपण गणित करून बघूया, 1 ते 30 पर्यंतच्या संख्या यांची क्रमवार संख्यांची बेरीज घेऊया। आपण सुरुवातीला हा चॅप्टर घेऊया क्रमवार संख्या, क्रमवार संख्याची बेरीज 1 ते 30 शेवट 1 ते 30 शेवटची संख्या 30 गुणिले ते 30 च्या पुढची लगतची संख्या 31 भागिले 2। खालच्या 2 हे समसंख्येला भागायचं आहे, महत्वाचं म्हणजे मित्रांनो भागताना डायरेक्ट आपण निंपट करायची आहे, 2 1 2 30 ची निंपट 15, निंपट म्हणजे अर्धी, भागाकार करत वेळ घालण्यापेक्षा मुलांना अर्धी शिकवायच्या, 100 ची अर्धी 50, 50 ची अर्धी 25, मुलांना हे तोंडी ज्यावेळेस शिकतील त्यावेळेस मुलांना सोपं जाईल। आता ह्यांचा गुणाकार करायचा वरच्या 2 संख्यांचा, 15 चा पडा मुलांना येतच असतो, डायरेक्ट गुणाकार करायला, 15 1 15 1, 15 3 45 45 1 6 4 465, म्हणजे मुलांना उभ्या मांडणी करायची आवश्यकताच नाही। आता आपण हे क्रमवार संख्येबद्दल पाहिलेलं आहे, आता पुढे आपला विषय आहे विषम संख्या। कधी कधी परीक्षेमध्ये विचारतात 1 ते 10 विषम संख्या, आता आपण बघणार आहोत चॅप्टर विषम संख्या, विषम म्हणजे आता 1 ते 10 ही विषम संख्या ची बेरीज किती विचारतात आपल्याला। आता 1 ते 10 म्हणल्यावर मुलांना पटपट लिहून ते बेरीज करू पण शकतील, पण ज्यावेळेस ज्या संख्या विचारतात त्यावेळेस काय करायचं, आपण 1 ते 10 करताना काय करायचं, एकूण संख्या किती आहेत 1 ते 10 म्हणजे एकूण संख्या 10 झाल्या, मग जेवढ्या संख्येत त्याच्यामध्ये अर्ध्या विषम संख्या असतात अर्ध्या सम संख्या असतात, एकूण 10 संख्या म्हणजे विषम 5 झाल्या आणि सम 5 झाल्या। आपल्या विषम संख्याची बेरीज करायची आहे म्हणजे एकूण संख्या, जी संख्या एकूण झाल्या त्या संख्येचा फक्त वर्ग करायचा आपल्याला, म्हणजे एकूण संख्या 5 झाल्या 1 ते 10 मध्ये विषम संख्या, मग 5 चा वर्ग 25। बघा मित्रांनो, म्हणजे मोठे 1 ते 20 देऊ द्या, 1 ते 100 देऊ द्या, किती पण देऊ द्या, आता 1 ते 100 दिलं तर एकूण विषम संख्या 50 सम संख्या 50, विषम संख्या विचारल्यामुळे 50 चा वर्ग करायचा आहे 2500, म्हणजे मुलं तोंडी सुद्धा ह्या विषम संख्यांची बेरीज, हे फक्त क्रमवार विषम संख्येचे आहे मित्रांनो। ज्यावेळेस मी दुसरा व्हिडिओ करेल त्यावेळेस तुम्हाला मध्ये विचारल्या जाणाऱ्या विषम किंवा समसंख्या यांची सुद्धा बेरीज कशी करायची हे सांगेल। आता तुम्ही लगेच ह्या ठिकाणी आपण समसंख्या पण पाहूया,
आपण पाठीवर करत आहोत त्याच्यामुळे जागा पुरत नाही. लॉकडाऊन असल्यामुळे आपल्याला बोर्ड उपलब्ध होत नाही. आता 1 ते 10 हेच संख्या घेऊया आपण आणि ह्याच्यातली आपल्याला सम संख्याची बेरीज करायची. मग ज्याप्रमाणे आपण विषम संख्येमध्ये 1 ते 10 मध्ये विषम संख्या 5 होत्या, मग सम संख्या ह्या ठिकाणी पण 5च आहेत. मग हे सम संख्याची ज्यावेळेस बेरीज करायची त्यावेळेस काय करायचं, एकूण संख्याची बेरीज म्हणजे सम संख्यांची 1 ते 10 मध्ये 5 सम संख्येत 5चा वर्ग अधिक एकूण जेवढ्या सम संख्या आहेत त्या संख्या म्हणजे 5. 5चा वर्ग 25 आणि तीच एकूण सम संख्या 25 आणि 5 30. बघा मित्रांनो, म्हणजे मुलांना उभी बेरीजेला जो वेळ लागतोय त्याला वेळ लागणार नाही आणि मुलं हे तोंडी करतील. आता मुलांना इथं विषम संख्या म्हणली 1 ते 50, 1 ते 50 मध्ये एकूण सर्व विषम संख्याची बेरीज जरी करायची म्हणली तर त्याला पूर्ण संख्या लिहायची गरज पडणारच नाही. तो काय करणार, 1 ते 50, मग त्याच्यामध्ये 25 विषम संख्या 25 सम संख्या. मग विषम संख्या म्हणल्यामुळे 25चा वर्ग डायरेक्ट 25चा वर्ग होणार 625. म्हणजे मुलांना तोंडी हे गणित करता येणार. तुम्हाला ह्या माझ्या नवीन ह्या पद्धती जुन्या असल्या तरी आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवीनच आहेत, त्याच्यामुळे ह्या पद्धती तुम्हाला आवडल्या तर तुम्ही शेअर करा. आपला एकच उद्देश आहे आपल्या ह्या सर्व पद्धती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला हवे. आणि माझ्या गणिताची विविध पद्धती अजून तुम्हाला जाणायच्या असतील तर माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्ही ह्या सर्व पद्धती पाहू शकता. आणि तुम्हाला जर पद्धती आवडल्या तर तुम्ही सबस्क्राईब सुद्धा नक्की करा, म्हणजे वेळोवेळी तुम्हाला माझे व्हिडिओ अपडेट झालेले मिळतील. धन्यवाद मित्रांनो.